छत्रपती प्रमिला राजे हॉस्पिटलमधील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये सोमवारी पहाटे शॉर्ट सर्किटनं आग लागली त्यावेळी रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवून व्हेंटिलेटर जोडेपर्यंत तीन रुग्णांचा मृत्यू झाला या मृतांच्या कुटुंबियांना तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षानं केली आहे या मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आलं कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कोरोना रुग्णांवर सीपीआरमध्ये औषधोपचार केले जातात अशा परिस्थितीत सोमवारी पहाटे सीपीआरमधील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये शॉर्ट सर्किटनं आग लागली त्यानंतर रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवून व्हेंटिलेटर जोडेपर्यंत तीन रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदा पाटील यांनी दूरध्वनीवरून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी चर्चा केली त्यानंतर आज भाजपचे जिल्हाध्यक्ष कोडे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन सादर केलं आगीच्या दुर्घटनेनंतर मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई द्यावी सी पी मधील ट्रॉमा केअर सेंटर चोवीस तासात पूर्ववत बनवावं सीपीआर सह सर्व शासकीय रुग्णालयांचं इलेक्ट्रिक ऑडिट करावं चौकशीत दोषी ठरणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या शिष्टमंडळात महापालिका विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी भाजपा गटनेते नगरसेवक अजित ठाणेकर जिल्हा सरचिटणीस अशोक देसाई दिलीप मैत्राणी हेमंत आराध्ये गणेश देसाई यांचा समावेश होता दरम्यान आम आदमी पक्षाचे उत्तम पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुद्धा जिल्हाधिकारी देसाई यांना निवेदन दिलं मृत रुग्णांच्या कुटुंबियांना दहा लाख आणि जखमींना दोन लाख रुपयांची मदत शासनानं द्यावी अशी त्यांनी मागणी केली आहे